तुम्ही शिका तुमचं तुम्ही सर्टिफिकेशन करा नो एव्हरी मंथ कंपनी त्या स्टुडंटशी इंटरॅक्शन करते सो मला तुम्हाला ॲक्च्युली या स्टुडंट समोर डायरेक्टली मला त्यांच्याशी काही बोलायचं आहे कारण मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली त्यांना हे काय फिलिंग आहे सो लेट्स शेअर 5 मिनिट्स एक्स्क्यूज मी जरा व्हॉल्यूम थोडा वाढवा व्हॉल्यूम हो हो येस येस व्हॉल्यूम वाढवा हॅलो ओके सो तुम्ही सगळे स्टुडंट्स इथं टॅली कोर्स करताय राईट ओके मला सांगा तुम्हाला टॅली कोर्स करायला का वाटलं कोणी सांगितलं होतं का तुम्हाला घरातल्यांनी सांगितलं नाही बाबा चला जावा टॅली कोर्स करा किंवा फ्रेंड्सनी सांगितलं चल मी चाललोय रे चल तू पण चल नाहीतरी आता कॉलेजमध्ये कुठं वेळ आपण घालवतो चल जरा इथं जाऊन बसूया असं काय झालं का हां सो काय मेन रिझन काय होतं येस कोणी पण बोला वन येस नॉलेज के लिए ओके सो व्हाय डू यू थिंक नॉलेज नॉलेज इसलिए कि आपको जॉब चाहिए या आपका कोई बिजनेस है इसलिए आपको लगता है कि नहीं मुझे पापा को उसमें सपोर्ट करना अच्छा रहेगा जॉब के लिए ओके व्हाट इज योर ड्रीम जॉब एनीवेज मैं जॉब के लिए अभी एनीवेज आई एम गोइंग टू शेयर यू द पोर्टल व्हाट इज युअर ड्रीम जॉब प्लीज लिसन इट्स व्हेरी हा हे खूप महत्त्वाचं आहे की काय जॉब येस तुला काय वाटतं एस्पायरिंग सीएस ओके सो इज डुईंग सीएस नाव ही इज डुईंग सीएस बट ही थिंक्स टॅली इज अन इम्पॉर्टंट टू बी द सर्टिफिकेशन टू बी डन का वाय बिकॉज वेन इज डुईंग सीएस आय थिंक यू गोइंग यू गो अँड डू ऑडिट राईट यू गो अँड डू ऑडिट ओके नाव असं समजा की हा एका कंपनीकडे ऑडिटला गेला आहे आणि त्या कंपनीमध्ये जर टॅली सॉफ्टवेअर असेल आता ते लोक काय मॅन्युअल काय करणार नाहीत मग आज ती कंपनी याला काय म्हणणार ओके टॅली ऑडिट तुम्ही करून टाका ऑडिट आमचं टॅली सॉफ्टवेअर आहे नाव इमॅजिन तुझं नाव काय शुभम शुभमला जर टॅलीमधले ऑडिटचे टूल येत नसतील विल यू बी एबल टू डू द ऑडिट नो राईट भले तो सी एस झालेला आहे पण आज टेक्नॉलॉजी ओरिएंटेड असल्यामुळे त्याला ती टूल शिकला नाही तर ही इज नॉट बी एबल टू गोइंग अँड डू द ऑडिट राईट सो अंडरस्टँड की जसं सर म्हणले की शिकायचं म्हणून शिकू नका तुमचं जे काही एम असेल त्या एमला टॅली ई आर पी सॉफ्टवेअर कसं तुम्हाला कनेक्ट करता येईल अँड हाऊ इट विल बी एबल टू अचीव युअर ड्रीम्स दॅट इज इम्पॉर्टंट ओके सो तुला कसं वाटतं टॅली शिकताना सर एक अनाऊन्समेंट आहे फक्त ज्या स्टुडंटना एक व्हाईट कलरची स्लिप आहे पार्टिसिपेशन सर्टिफिकेटचे डिटेल्स ते भरून ठेवा आमची टीम तुमच्याकडनं कलेक्ट करेल त्या नावानं तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जाणार आहे तर नाव व्यवस्थित लिहा आम्हाला वाचता येईल असं नाव लिहा म्हणजे सर्टिफिकेट देणं सोपं जाईल आणि सर्टिफिकेट तुम्हाला आमच्या अल्टिमेटच्या ईट सेंटरला तुमच्या ब्राउचरला सेंटरचा ॲड्रेस आहे त्या सेंटरमध्ये येऊन सर्टिफिकेट घेऊन जायचं सोमवारपासून सर्टिफिकेट मिळतील तुम्हाला तर तुम्ही सर्टिफिकेट सोमवारपासून केव्हाही येऊन सेंटरमधनं घेऊ शकताय नाव व्यवस्थित लिहा तुमची स्लिप आमच्या टीमकडे द्या ज्यांची स्लिप असेल त्यांनाच मिळेल त्यामध्ये स्लिप कुठली ठेवू नका आपल्याकडं प्रत्येक स्लिप भरून देऊन टाका ओके थँक्यू सर ओके गर्ल्समध्ये तुम्ही शिकताय आत्ता तुम्हाला काय फ्युचरमध्ये चांगलं आहे आपल्याला जर जॉब वगैरे करायचा असेल तर टॅली शिकून आपल्याला त्यातल्या सगळ्या सगळी माहिती मिळते एंट्रीज कशा करायच्या ते आपल्याला सगळं कळतं त्यातून लिसन गर्ल्स मी हा प्रश्न या मॅमना विचारला कारण या मॅम मॅरिड आहेत ओके सो प्लीज अंडरस्टँड टॅली शिकायला तुम्ही कॉलेजमधलेच पाहिजे किंवा काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करताय म्हणूनच करायला पाहिजे असं नाही आहे एनी वन कॅन लर्न टॅली नाव शी इज मॅरिड नाव शी थिंक्स की आफ्टर लर्निंग टॅली त्यांना जॉबच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे सो प्लीज अंडरस्टँड इथे प्रत्येकजण वेगवेगळ्या दिशेने किंवा वेगवेगळ्या इच्छांनी टॅली करते राईट येस मॅम आपको क्यों लगता है टॅली करना चाहिए खूप महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे टॅली ओके आणि जॉबसाठी पण उपयोग इम्पॉर्टंट आहे आजच्या हे जगामध्ये आणि फायदेमंद पण आहे येस जॉब के लिए अच्छा होगा ना जॉब के लिए अच्छा ओके ग्रेट येस बॉईज मध्ये अजून टॅली तुम्हाला काय वाटतंय शिकायला पाहिजे इथं कोणी आहे असं की ज्यांचा बिझनेस आहे बॉईज मध्ये
Okay, so all you students are looking out for job, right? तुला काय वाटतं? आमचा बिझनेस आहे, त्यामुळे टॅलीमुळे खूप डे टू डे बिझनेस सोपं जातो. सो यू थिंक की तुझ्या पप्पांना तू टॅली शिकल्यानंतर आज बाहेरच्यांकडनं कोणावर डिपेंडन्सी नाही लागणार, आज तू ते स्वतः शिकू शकतोस. मग समजा त्यांनी जर जी एस टी त्याच्यामध्ये शिकलं तर आज जी एस टी फायलिंग तो स्वतः करू शकणार आहे. एम आय राईट? सो युअर फादर ऑर युअर पीपल वी शुड नॉट डिपेंड ऑन एनी वन, राईट? येस. तू का शिकतो टॅली? आताचं हे डिजिटल जे जग आहे त्यासाठी टॅली हे इम्पॉर्टंट आहे. किंवा आता हे बिझनेस म्हणजे जे सारखं फिनान्शियल स्टेटमेंटसारखं अपडाऊन होत आहे त्यासाठी नवीन डिजिटल येत आहेसाठी टॅली हे इम्पॉर्टंट आहे. आणि जी एस टी जे आता प्रत्येक वस्तूवर वेगवेगळी जी एस टी लागलेली आहे त्यासाठी आपल्याला एक नॉलेज म्हणून एक्स्ट्रा त्यासाठी आपण टॅली शिकतो. ओके, येस. तुला जॉब करण्यासाठी. सो ओव्हरऑल मी हे 5 मिनिट्सचं इंटरॅक्शन ह्याच्यासाठी घेतलेलं आहे की तुम्हालाही लक्षात यायला पाहिजे की ॲक्च्युली टॅली हे तुम्ही का करणे गरजेचं आहे. मेजॉरिटी इथं टॅली शिकण्याचं कारण मेन सगळ्यांनी इथं काय सांगितलेलं आहे? जॉब, राईट? आणि दॅट्स द रिझन आज इथे मी तुम्हाला या स्टेजवर मी आहे. थोड्या वेळात माझं जे सेशन होणार आहे दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट ऑन द जॉब पोर्टल. म्हणजे इथे तुम्हाला ॲक्च्युअल तो टॅली पोर्टलमधला तो पोर्टल उघडून जे तुम्ही ॲक्च्युली सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय तो पोर्टल असतो, त्याच्यात तुम्हाला काय टूल्स मिळतात शिकता आणि काय तुम्ही त्याच्या थ्रू करू शकता, दॅट वी आर गोइंग टू लुक आउट फॉर यू. ओके, ओ या यू या ओके. आय विल जस्ट लाईक टू हँड ओवर दिस माइक टू, व्हॉट्स युअर नेम? रुतिका. मैंने भी यहाँ से ही टैली किया है. मैंने पिछले साल मतलब बेसिक का किया था कोर्स. अच्छा. तो यहाँ की टीचिंग अच्छी लगी इसलिए फिर इस साल फिर से यहाँ पे किया है. तो मतलब टीचिंग बहुत अच्छी है तो अच्छे से सीख सकते हैं तो आगे जाके और अच्छे से काम आएगा. टीचिंग अच्छी है ना क्या है? मतलब समझ में आता है, मतलब जो भी टीचर पढ़ा रही है बाद में प्रैक्टिस प्रॉपर है. हाँ, तो and actually she has come all along from Madhya Pradesh. Oh, okay, great. Cool. So that is very important ki aap agar koi bhi query puchte, see you are, we are all human beings, right? Apan sagle normal manse ahe jyacha madhe aplyala ekda shikola ki hot nahi immediately, right? Pan tumhala jar ek don teen da jari vicharlo ani teacher tumhala tevda shantapanane jar samjun sangat asel, that is important. Ani Pankaj sir and Rati sir, आय थिंक हीज ब्युटी आहे, तुमचं वर्ड ऑफ माउथ चांगलं असल्यामुळे आय थिंक हॉल भरलेला आहे स्टुडंट्सनी. रिअली दॅट इज रिअली ट्रू बिकॉज तुमचं वर्ड ऑफ माउथ. आज तुम्ही 10 मुलांना शिकवलं आणि 10 पैकी फक्त एकाला आवडलं तर हे एवढं वर्ड ऑफ माउथ चांगलं नाही होत. 10 पैकी जर 9 स्टुडंट्सना मिनिमम जर चांगलं वाटलं तर हा एवढा सगळा क्राऊड आणि एवढे सगळे स्टुडंट्स या स्टेजवर येतात. सो माय सजेशन टू यू ऑल स्टुडंट्स इज दॅट की तुम्ही टॅली शिकलेला आहे, राईट? ॲज अ कंपनी रिजनल मॅनेजर माझं सजेशन आहे की तुम्ही थोडं अपग्रेड व्हा, राईट? जसं की तू म्हणला की तुला सी एस व्हायचं आहे, यू आर टू गो फॉर ऑडिट. बरेच जण यू आर सेईंग यू वॉन्ट टू गो फॉर जॉब, राईट? जॉबसाठी जाण्यासाठी तुम्हाला आज तुम्ही जर एक्सपर्ट लेवल सर्टिफिकेशन केलं, ज्याचं आपण आता गुरु सर्टिफिकेशनचं लॉन्चिंग केलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे खूप विचारपूर्वक कंपनीनी ॲक्च्युली आपण हे घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही टूल असं राहत नाही की जे तुम्ही करत नाही. एक्सपर्ट लेवलला जाता मग तुम्ही अकाउंटिंग जॉबला जावा, इन्व्हेंटरीला जावा, परचेसला जावा, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला जावा, पेरोलसाठी जावा, ऑडिटिंगसाठी जावा, सिंक्रोनायझेशनसाठी जावा, बँक रिकन्सलायझेशनसाठी जावा. कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही गेले, लाईक एक्झाम्पल एक स्टुडंट होता तो म्हणला, म्हणजे ॲक्च्युअली टाटा मोटर्स कंपनी ऐकली आहे? ऐकली आहे, राईट? टाटा मोटर्समध्ये ओपनिंग होती मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये मॅनेजरची. नाव बीकॉम स्टुडंटनी ते वाचलं, हां माझा काय संबंध याच्याशी, नाही, राईट? सोडून दिलं. त्याच्यानंतर इन्फोसिसमध्ये MIS रिपोर्टिंगसाठी डेटा अनालिसिसमध्ये जॉब होता. बीकॉम BBA स्टुडंट, माझा काय संबंध याच्याशी, मी नाही इथे जॉबला जात, राईट? लक्ष देतं मी काय म्हणतोय. टेक महिंद्रामध्ये टेक सपोर्टची ओपनिंग आली. हा, हे सायन्स आणि इंजिनिअरिंग स्टुडंटचं काम आहे, मी काय इथं करणार, राईट? ओके,
माय फ्रेंड्स हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे, ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. टाटा मोटर्समध्ये जी ओपनिंग होती ती तुमच्यासारख्या बी कॉम स्टुडंट्सला विथ टॅली सर्टिफिकेशन गुरु शिकलेल्या मुलांसाठी होती. टेक महिंद्राची ओपनिंग पण त्यासाठी होती, इन्फोसिसची ओपनिंग पण त्यासाठी होती, कारण आपण टॅली गुरुमध्ये हे सगळे टूल शिकतो. MIS रिपोर्टिंग, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, परचेस, सगळे टूल शिकतो. सो तुम्ही बेसिकली भलेही बी कॉम बी ए बॅकग्राऊंडचे असले तरी फरक पडत नाही. माझ्याकडे अशी टीम आहे पंकज सरांच्या आणि राठी सरांच्या अल्टिमेटमध्ये जी आज डेव्हलपमेंटची कामं करते, टेक सपोर्टची काम करते, कस्टमायझेशनचे काम करते. माझ्याकडे असे काही अजून त्यांची टीम आहे जी आज सेल सपोर्टचे काही स्टुडंट्स आहेत, म्हणजे त्यांचे एम्प्लॉईज आहेत जे काम करतात, फील्डवर जाऊन त्यांची क्वेरी रिझॉल्व करतात. जसं की एक इंजिनियर असतो, राईट, सिव्हिल इंजिनियर फील्डवर जाऊन काम करतो, राईट, केमिकल इंजिनियर असेल प्लांटवर जाऊन काम करतो, तसे ही टीम तिकडे ॲक्च्युली जाऊन काम करते. सो मला तुम्हाला हेच सांगायचं की डोंट थिंक की मी बी ए बी कॉम आहे तर मी आज हे शिकलो तर मला हे काय जॉब मिळणार आहेत का, नाही. सो दॅट वी आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू दिस ऑन द पोर्टल थ्रू, बट प्लीज तुम्ही तुमच्या डोक्यातनं इमेज बाहेर काढा ती की तुम्ही मल्टीटास्किंग नाही राहू शकत. यू कॅन बी अ मल्टीटास्किंग इफ यू आर ॲक्च्युली गोइंग थ्रू दिस सम एक्सपर्ट लेवल सर्टिफिकेशन लाईक गुरु. ओके, सो दॅट्स द रिझन आय वॉन्टेड टू हॅव इंटरॅक्शन. सो थँक्स अ लॉट तुम्ही इथे स्टेजवर आल्याबद्दल, अँड आय रिक्वेस्ट की तुम्ही हे प्लीज टॅली गुरु सर्टिफिकेशन करा. अँड आय सर पंकज सर, मला वाटतं आपण पुढच्या वेळेला या पूर्ण टीमला, अँड आय थिंक दिस ऑल लेट, आपल्याला मोठं हॉल घ्यायची गरज पडेल जेव्हा आपण त्यांना ॲक्च्युअल गुरु सर्टिफिकेशन देऊ. अँड आय प्रॉमिस यू या गुरु सर्टिफिकेशनच्या डिस्ट्रीब्युशनसाठी आय विल लाईक टू ब्रिंग माय CEO फॉर यू सर हियर इन सांगली. मग तुम्हाला कंपनीच्या CEO कडनं सर्टिफिकेट मिळणं, that is really a very honorable. Okay, so please, thanks Tally, a lot. Tally company's CEO, he is one of the youngest CEO, yes, in the Indian industry, right. Youngest CEO, yes.